हॅलो एवरीवन, वेलकम टू संध्यास किचन। आज आपण शाही मलाई कुल्फी कशी बनवायची हे बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण भरपूर कुल्फ्या खाऊन मजा घेऊ शकतो। ही कुल्फी बाजारामध्ये 25 ते 30 रुपयाला भेटते, तीच आपण 1 लिटर दुधामध्ये भरपूर अशा कुल्फ्या बनवून मजा घेऊ शकतो। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे आपल्याला ना दुपारी काहीतरी थंड थंड खावंसं वाटतं, हो ना। चला तर मग आता आपण ही रेसिपी बघूया। एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि खूप टेस्टी आहे। तुम्ही ही कुल्फी बनवल्यावर बाजारातली कुल्फी आणायची विसरूनच जाल, एकदाच करा फक्त। हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण साहित्य बघूया। पिस्ता पावडर घेतलेली आहे मी, विलायची पावडर आहे, साखर आहे 4 चमचे आणि मिल्क मेड आपण 5 चमचे घालणार आहोत, 4 चमचे मलाई घालणार आहोत आणि खवा घालणार आहोत आपण 3 चमचे आणि हे केशर घेतलेलं आहे आणि हे क्रश केलेले पिस्ता आणि चिमूटभर मीठ। चला आता आपण दूध उकळायला ठेवूया। हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण दूध उकळल्यानंतर 4 चमचे साखर घालून व्यवस्थित हलवून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेममध्ये आपण दूध आटवतच आपण बाकीच्या प्रोसेस करणार आहोत। आता आपण एक पळीभर दूध बाउलमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला कस्टर्ड बनवायचा आहे ना। मी पिस्ता कस्टर्ड घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं कस्टर्ड घेऊ शकता, स्ट्रॉबेरी वगैरे। एक पळी मी दूध घेतलेलं आहे गरम, याच्यामध्ये आपण 1 चमचा कस्टर्ड पावडर आणि 3 चमचे खवा घालूया। आता हे मी मिश्रण केलेलं आहे, ते एकजीव व्यवस्थित करायचं आहे। आता हे एकजीव झालेलं आहे व्यवस्थित। आता आपण ते या दुधामध्ये घालूया आणि हलवूया, याच्यामुळे आपल्या कुल्फीचा कलर एकदम छान असा होणार आहे आणि खाव्यामुळे कुल्फीचं स्ट्रक्चरसुद्धा बदलणार आहे। आता हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। आता याच्यातच आपण मिल्क मेड 5 चमचे घालणार होतो, तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे। तुम्हीसुद्धा 5 ते 6 चमचे मिल्क मेड घाला जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर। आणि पिस्ता क्रश केलेले घातलेले आहेत आणि ही मलाई 4 चमचे घालती आहे। मलाईमुळे आपल्या कुल्फीला खूपच दाणेदारपणा येणार आहे आणि ती खाताना खूपच छान लागणार आहे। अगदी बाहेर जशी लागते तशीच कुल्फीही होणार आहे। तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी मैत्रिणीनो। आता हे आपण आटवून घेतलेलं आहे, 1 लिटरचं 1/2 लिटर बनवलेलं आहे, घट्टसर असं दाटसर झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून याच्यामध्ये वेलची पावडर घालूया 1/2 चमचा, त्यामुळे आपल्या कुल्फीला एक छान स्मेल येणार आहे आणि स्वाद व्यवस्थित। आपण आता हे हलवून घेऊया। आता याच्यामध्येच आपण 2-3 चिमूट केशरसुद्धा क्रश करून घालणार आहोत। केशरनीसुद्धा आपल्या कुल्फीला एक छान फ्लेवर येणार आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया। आता हे थंड झाल्यानंतर याचा कलर बघा तुम्ही कसा, एकदम स्ट्रक्चरसुद्धा खूपच छान आलेला आहे आणि चिमूटभर आपण मीठ घातलेलं आहे। अशी ही रबडी टाईप कन्सिस्टन्सी याची व्हायला हवी। आता आपण हे साच्यामध्ये भरून घेऊया। तुमच्याकडे कुल्फीचे साचे नसतील तर तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये जरी भरली 1/2 ग्लास तरी चालेल। आता हे मी साचे व्यवस्थित भरून घेते, साचा असेल तर लाईनपर्यंतच भरून घ्यायचं आहेत। हे माझे सगळे साचे भरून झालेले आहेत। आता हे आपण फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवूया। तुम्ही फॉईल पेपर लावला ग्लासला तरी चालेल, मी सुद्धा फॉईल पेपरच लावणार आहे नंतर 1 तासाने। आता आपला 1 तास झालेला आहे। आता आपण ह्या आईस्क्रीम स्टिक आहेत त्या लावूया। अशा प्रकारे मी फॉईल पेपर लावून मग त्या स्टिक लावलेल्या आहेत सुरीने कट करून। हे झाकण्यांचे होल जे आहेत ते छोटे आहेत म्हणून मी फॉईल पेपर लावलेला आहे, तुम्हीसुद्धा अशा प्रकारेच लावून घ्या। आणि नंतर 8 ते 12 तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये परत कुल्फी ठेवायची आहे। आता ही मी संध्याकाळी बनवलेली आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी 10 ते 11 वाजता मी बाहेर काढलेली आहे कुल्फी खाण्यासाठी। तर आता मी तुम्हाला दाखवते कुल्फी आपली कशी रेडी झाली आहे। फॉईल पेपर काढूया आपण।
आणि आता आपण हातावर रोल करून सुद्धा ही कुल्फी आरामात निघते न तुटता. फक्त जास्त रोल करावा लागेल, एक 3 मिनिट कंटिन्यू. हे बघा, एकदम दाणेदार कशी यम्मी कुल्फी झालेली आहे. बघता क्षणी आपल्याला ती खावीशी वाटेल अशी. आता आपण बाकीचे साचे पाण्यामध्ये ठेवूया. पाण्यामध्ये सुद्धा ठेवून पटकन कुल्फी निघते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. फॉईल पेपर आपण काढून घेऊया. 2 ते 3 सेकंद आपण पाण्यामध्ये ठेवली की कुल्फी आरामात निघणार आहे तुमची. हे बघा, पाण्यात ठेवूनसुद्धा छान कुल्फी निघाली आहे. अशी ही दाणेदार मस्त स्ट्रक्चर असलेली कुल्फी का नाही आवडणार? नक्कीच आवडेल. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आता मी सगळ्या कुल्फ्या काढून घेतेय. आता याच्यावर आपण थोडंसं केशर आणि पिस्ता क्रश केलेलं घालूया. मस्त डेकोरेटसुद्धा आपण करायचं आहे, म्हणजे आपल्यालासुद्धा ते खाताना खूप छान वाटेल आणि मुलांना तर अगदी 100% आवडणार. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हां. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही शाही मलाई कुल्फी रेडी आहे खाण्यासाठी. मस्त खा, मस्त रहा, एन्जॉय कुल्फी अँड एन्जॉय उन्हाळा समर सीझन. ओके.